झी 24 तास एक पाऊल पुढे। या बातमीपत्राची सुरुवात आपण लातूरहून करणार आहोत। राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुष्काळ पडलेला आहे, अनेकांना पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतोय। तर लातूर शहरामध्ये पिण्याच्या पाण्यानं रस्ते धुतले जात असल्याचं समोर आलंय। आणि सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंच रात्रीच्या अंधारात हा प्रकार केला गेला। पाहूयात झी 24 तासचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट। महाराष्ट्रात एकीकडे भीषण दुष्काळ, थेंबभर पाण्यासाठी मैलोन मैल करावी लागते पायपीट, परंतु लातूरच्या जिल्हा प्रशासनाला मात्र या दुष्काळाची काहीच धग पोहोचत नसल्यानं पिण्याच्या पाण्यानं असे रस्ते धुतले जात आहेत। शहरातील गांधी चौक ते शिवाजी चौक हा 2 किलोमीटरचा रस्ता महाराष्ट्र दिनानिमित्त असा मध्यरात्री पाण्याने धुवून स्वच्छ केला जातोय। आणि धक्कादायक बाब म्हणजे लातूरचे जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्राधिकृत अधिकारी बिपिन शर्मा यांच्या आदेशानुसारच हा प्रकार सुरू आहे। कोणाला समजू नये याची पुरेपूर काळजी घेत वेळही अगदी मध्यरात्रीची साधली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची नोंदही अग्निशमन दलाच्या डायरीत आहे। अग्निशामक अधिकारी साहेबांनी सांगितले की आजची रात्र 1 ते 3 वाजेपर्यंत शिवाजी चौक ते गांधी चौक दोन्ही साइडचे रोड घेऊन घ्या असे हे आदेश लिखित दिले आम्हाला तोंडी। आज त्यांनी असं सांगितले की आम्हाला रोड धुण्यासाठी साहेबांनी आदेश दिलेला आहे आणि पाणी घेऊन चाललो टँकर म्हणून त्यांना दिलं। काय म्हणून रोड धुण्यासाठी म्हणून लिफ्ट केलं आणि त्यांचं नाव सुद्धा लिहिलं। लातूर शहराला 70 किलोमीटर लांब असलेल्या मांजरा धरणातून पाणी पुरवठा होतो। हे पाणी जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून गांधी चौकातल्या पाण्याच्या टाकीद्वारे शहराला पुरवलं जातं। या पिण्याच्या पाण्याच्या टाकीतूनच 24,000 लिटर पाण्याने मध्यरात्री लातूरचे रस्ते चकचकीत करण्यात आले। या पाण्यानं दुष्काळग्रस्त भागातल्या अनेक कुटुंबांची तहानही भागवता आली असती, परंतु लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना या पाण्यानं साफ करायचे होते रस्ते। म्हणूनच सरकारी बाबूंना दुष्काळग्रस्तांविषयी किती आस्था आहे आणि शहरी स्वच्छतेचा किती कळवळ आहे हे स्पष्ट होतं। झी 24 तासासाठी लातूरहून शशिकांत पाटील सह सुवर्णा जोशी मुंबई। या बातमीचा सगळा वृत्तांत आपण ऐकला, मात्र आपल्याला दृश्य स्वरूपामध्ये दिसतं आहे कसं 1:30 ते 3 दरम्यान म्हणजे मध्यरात्री 1:30 ते 3 दरम्यान अशा प्रकारे गाडी थांबली आणि या गाडीमधून जे पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, ज्यांचे कोरडे घसे झालेले आहेत त्यांची तहान भागवली गेली असती ज्या पाण्याने, त्याच पाण्याने, त्याच पिण्याच्या पाण्याने असे लातूरचे मुख्य रस्ते धुतले गेलेले आहेत। अत्यंत चीड यावी अशी ही गोष्ट आहे। कुणी काही बोलू नये, कुणी यावर बोट ठेवू नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने रात्री 1:30 ते 3 दरम्यान हा सगळा प्रकार झाला। या सगळ्या प्रकाराबद्दल जिल्हाधिकाऱ्यांशी सुद्धा बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला, आमचे प्रतिनिधी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र कुठलीही प्रतिक्रिया द्यायला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिलेली नाहीये, त्यांनी नाही म्हटलेलं आहे प्रतिक्रिया द्यायला। अग्निशमन दलाची जी डायरी असते त्यामध्ये नोंद केलेली असते कुणाच्या सांगण्यावरून कुठे कुठलं काम केलं जात आहे, कुठे गाडी गेलेली आहे, आणि त्या डायरीमध्ये नोंद सुद्धा केलेली आहे की या या भागामध्ये 1:30 ते 3 दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अशा प्रकारे रस्ते धुतले गेले जावेत। कुणाला खुश करण्याचा हा प्रयत्न होता हे जिल्हाधिकारीच जाणो, मात्र आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून, निमित्त साधून असे रस्ते चकाचक केले गेलेले आहेत। एका बाजूला महाराष्ट्रामध्ये दुष्काळ आहे, माजी नगरसेवक रघुनाथ बनसोडे दूरध्वनीवरून आपल्या संपर्कात आहेत। रघुनाथ जी, कसं याचं विश्लेषण कराल? एका बाजूला 2 थेंब पोटात पाणी जात नाहीये, घशापर्यंत पाणी पोहोचत नाहीये, अशी सुद्धा अनेक जिल्हे आहेत, अनेक गावं आहेत, आणि लातूरमध्ये पिण्याच्या पाण्याने रस्ते साफ केले जात आहेत। अतिशय दयनीय अवस्था आहे, लातूरचं प्रशासन अतिशय गलथान कारभार आहे, लातूरची जनता 4-4 दिवसाला पाण्यापासून वंचित आहे। ही बाब आम्ही सांगितली असताना कलेक्टरला असतील, लातूरची प्रभाग म्हणजे प्राधिकृत अधिकारी नितीन शर्मा यांना सांगितलं असताना देखील या बाबतीमध्ये ते निर्णय व्यवस्थित घेत नाहीत। महानगरपालिकेतले कर्मचारी अनेक वर्षापासूनचे तिथले असल्या कारणानं प्रशासनावर म्हणजे त्यांची पकड नाही आणि लातूरच्या जनतेला वेठीस धरणे आणि मी आहे तेच कारभार करणे अशा पद्धतीने नक्की। रघुनाथ जी, फक्त सांगाल कुणाला खुश करण्याचा प्रयत्न होता? हा फक्त देश
देशमुखांना फक्त या ठिकाणी आम्ही अशा पद्धतीनं काम करतो, इतकं स्वच्छ करतो, रस्ते स्वच्छ ठेवतो असं देशमुखांना दाखवण्याचाच प्रयत्न हे जिल्हाधिकारी करत आहेत असं दिसून येते. नक्की नक्की धन्यवाद रघुनाथजी हे सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. जसं मी म्हटलं आपल्याला तेच दिसतं आहे, देशमुखांना खुश करण्याचा हा प्रयत्न होता आणि त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा हा आटापिटा होता हेच आता रघुनाथ बनसोडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. माजी नगरसेवक ते झी 24 तास एक पाऊल पुढे.